श्री देवलक्ष्मी नृसिंह प्रभु श्री रामचंद्र भगवान श्री गोपाल कृष्ण श्री महारुद्र हनुमान महर्षि श्री वेद व्यास श्रीमद आद्य शंकराचार्य सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज संत शिरोमणि श्री नामदेव महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज शनी प्रदोष आहे. म्हणजे शनीचीही उपासना आणि शंकराचीही उपासना, म्हणजे फार तीव्र अशी उपासना आहे, ही उत्कट उपासना आहे. त्याच्याशिवाय आज संत शिरोमणी नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे. कालच आपण त्यांची आरती पाहिली. काही वार काही तिथी असा विचार करून आपण आरतींचा क्रम ठरवलेला असतो. आज शनिवार हा अनेक ठिकाणी, ज्यांचं कुलदैवत नृसिंह आहे, अनेक ठिकाणी शनिवार हा नृसिंहाचा वार, उपासनेचा वार म्हणला जातो. आपण आज नरसिंहाची आरती घेणार आहोत. सुरुवातीला आपण लक्ष्मी नृसिंह म्हणलं. तो लक्ष्मी नृसिंह म्हणजे विष्णूच्या अवतारातला शांत, आपण ते बघतो ना, तो असा बसलेला आहे, बाकीचे सगळे पार्षद आहेत, समोर प्रल्हाद आहे, मांडीवर डाव्या किंवा डाव्या बाजूला लक्ष्मीला घेतलेला आहे. हा शांत नृसिंह आहे. हा अवतार विष्णूचाच आहे पण शांत अवतार आहे. पण आपल्यासमोर जो फोटो आहे किंवा जी प्रतिमा आहे तो उग्र अवतार आहे. आणि हिरण्यकशिपूला मारण्यासाठी जो आवेश आवश्यक होता तो त्याच्यात दिसतो. पण कितीही तो रागवलेला असला, अगदी आग पेटलेली असेल, ज्वलंतम सर्वतोमुखम, तरी प्रल्हादाला म्हणजे भक्ताला त्याचं काही भय वाटत नाही. तो म्हणतो तो सिंह असला तर मी सिंहाचा छावा आहे ना, आणि छावा म्हणजे सिंहाचं एका अर्थाने पिल्लू. त्यांनी जर आयाळ ओढली, इकडे तिकडे नाचला सिंहाच्या अंगावर, तर सिंहाला त्याचंही कौतुक असतं, मला काय भीती आहे. म्हणून तो गेलेला आहे त्याला शांत करायला. ती कथा आपण बघणारच आहोत. परंतु नामदेवाच्या चरित्रातले काही प्रसंग आपण पाहिले, नवीन प्रसंग नाही आहेत. पण एक लक्षात घ्या, महाराजांना एकदा प्रश्न विचारला एकाने की नाथांचा संसार हा धन्य संसार म्हणला जातो, कारण पत्नी अत्यंत अनुकूल होती. मध्यंतरीच्या काळात मुलगा हरी पंडित तो जरा विरोध झाला, कारण तुम्ही कशाला मराठीत भागवत काय, ते काही ग्रंथ संस्कृतमध्येच असले पाहिजेत. तर तो म्हणाला माझ्या आधी हा प्रश्न ज्ञानेश्वरांनी सोडवलेला आहे, माझ्या आधी ज्ञानेश्वर झालेले आहेत आणि गीता त्यांनी जर मराठीत आणलेली आहे तर भागवत हा जनसामान्यांचा ग्रंथ त्यांना कळला पाहिजे, कारण किती चरित्र आहेत त्याच्यात. म्हणून तो काय गेला होता. आपण एकनाथांच्या वेळेला हे आपण तपशीलवार किंवा विस्ताराने हे पाहूया. पण महाराजांना म्हणजे त्यांचा प्रपंच हा धन्य प्रपंच समजला जातो. धन्यो गृहस्थाश्रमा, नाथांसारखा का नामदेवासारखा. नामदेवाचा सुरुवातीला त्याचे आई वडील होते दामाजी आणि गोणाई, त्यावेळेपर्यंत संसार प्रपंच त्यांचं कुटुंब उदरनिर्वाह म्हणूया योगक्षेम खूप चांगला चालला होता. पण नंतर नामदेव जास्तीत जास्त विठ्ठल भक्तीत रमायला लागला आणि त्याचे आई वडील गेल्यानंतर त्याला मुलं सुना बायको राजाबाई आणि तो स्वतः, आणि तो काहीच करायचा नाही. म्हणून काल परिसा भागवताच्या वेळेला सुद्धा बघितलं ना, परिसाची बायको कमळाबाई आणि नामदेवांची राजाबाई, ती म्हणते आमची काय परिस्थिती आहे, तुम्ही कसे इतवर व्यवस्थित राहता, मग ती परिस देते. ते काल आपण सगळं बघितलं. महत्वाची गोष्ट कोणती आहे की महाराजांनी उत्तर दिलेलं आहे, नामदेवाचा प्रपंच एकनाथांपेक्षा चांगला आहे. आपण तुलना नाही करत महाराज म्हणाले, पण तुम्ही कारण विचारलंय किंवा मला प्रश्न विचारले म्हणून मी उत्तर देतो. कारण म्हणाले अगदी सोपं आहे. आर्थिक परिस्थिती वगैरे सोडा, नाथांची परिस्थिती कशी होती ते आपण उद्या पाहणार आहोत. पण एक लक्षात घ्या ना, नामदेव स्वतः, आई वडील, नामदेवांची पत्नी, नामदेवांना 3 किंवा 4 अशी मुलं होती, त्यांच्या बायका म्हणजे सुना, आणि इतकंच नाही तर त्यांच्या घरी असलेली दासी जनी, हे सगळी विठ्ठलाच्या भक्तीत एवढे अगदी तुडुंब आपण म्हणतो ना, त्यांची मनं भरलेली होती विठ्ठलाच्या भावभक्तीने. आणि जवळपास सर्वांनी भक्तीच्या रचना केलेल्या आहेत, अभंग रचना केलेल्या आहेत. म्हणून हे कुटुंब मला मोठं वाटलं. ज्या वेळेला नवरा आणि बायको या दोघांनाही अध्यात्मात रस असतो, नामस्मरणात गोडी असते, ते भाग्यवान म्हणतात.
पण असं जनरली असतंच असं नाही. मधली जी अवस्था असते त्यावेळेला नवरा म्हणतो किंवा बायको म्हणते की तुम्हाला करायचं तर करा, मी आड येणार नाही, पण माझ्यावर सक्ती करू नका. आणि कधी कधी अगदी उलटं असतं, एकाला आवडतं तर दुसऱ्याला आवडतच नाही. म्हणून एकनाथांचा काय किंवा नामदेवांचा काय किंवा तुकारामांचा काय, प्रपंच आपल्या अर्थाने प्रापंचिक अर्थाने बघितला तर ते काय फार आनंदी सुखाचे असे प्रपंच नव्हते, आनंदी होते सुखाचे नव्हते. कारण पुरेसं अन्न नाही, पुरेसं हे नाही, अशी अवस्था होती काही वर्ष तुकारामाच्या आयुष्यात सुद्धा, उद्या बघूया जास्त. पण महाराजांची एक फुटपट्टी कुठली आहे बघा, की चांगलं कुटुंब कुठलं ज्यात नाम घेतलं जातं, चांगलं कुटुंब कुठलं ज्यात सगळे सदस्य त्या कुटुंबाचे ते भक्तीत रमलेले आहेत, एकच दैवत आहे सगळ्यांचं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो संवादी सुसंवादी असं समन्वय असलेलं एक केंद्री असं जर कुठलं असेल, आणि केंद्र कुठलं तर विठ्ठल, केंद्र कुठलं तर भक्ती, हे कुटुंब जे विणलेलं आहे ना ते चांगलं कुटुंब आहे. नामदेवांच्या चरित्रातला एक महत्वाचा प्रसंग आहे, सोखा मेळा हा तसा जातीनं महार होता. आपण बघितलं आता तर जात हा शब्द वापरूच नाही खरं, उल्लेखही कुठल्या जातीचा करू नये, कारण सगळ्या जाती जमातीत अत्यंत प्रगल्भ प्रतिभा असलेली माणसं येत आहेत. 10वी असू दे, 12वी असू दे, युनिव्हर्सिटी असू दे, सगळीकडे चमक दाखवणारे सर्व जातीतले विद्यार्थी आहेत. त्यामुळे आता तर तो आउट ऑफ डेट आपण वापरतो तो दुर्दैव आपल्या देशाचं तुम्हाला सांगतो. संतांची जात एकच, यांची वारकरी, कुणाचे शैव, कुणाची वैष्णव, आपल्या सर्वांची एक जात तरी भक्त आहे की नाही, हीच आपली जात आहे. पण चोखा मेळा महार, त्यावेळेला अस्पृश्यता पाळणारे काही लोक होते, हे अज्ञानी लोक, म्हणजे अतिशय उदार तत्वज्ञान सांगणारा, अतिशय अनुदार संकुचित वृत्तींच्या माणसांचा धर्म म्हणजे हिंदू धर्म असं सांगितलं जातं. की किती उदार, आपण म्हणतो ना कृणवंतो विश्वम आर्यम एकम सत विप्रा बहुधा वदंती, अद्वैत तत्वज्ञान सांगतो एकच परमेश्वर आहे, बाकी सगळी त्याची लेकर आहेत, म्हणजे सगळं मोठं एक विश्व कुटुंब आहे, हे सांगणारा धर्म अस्पृश्यता पाळतो, उच्च नीचता पाळतो, विचार करा. आणि म्हणून ज्या वेळेला प्रसंग आला, चोखा मिळाला काम काय मेलेली जनावरं वगैरे, आणि त्यावेळेला अनेक जनावरं असायची अनेकांच्या घरी, ती ओढत न्यायची गावाच्या बाहेर नेऊन पुरायची, आणि दुसरी सुप करणं वगैरे अशी काही जात कामं करायची गावाच्या बाहेर, गाव कुसा बाहेर म्हणतात, आणि अशी भिंत उभारलेली असायची, तुमचं दर्शन नको, ज्यावेळेला गरज आहे त्यावेळेला आम्ही बोलू, त्यावेळेला तुम्ही आलं पाहिजे, आणि नाहीतर तुम्ही बाहेर राहिलं पाहिजे गावाच्या बाहेर. तर ती भिंत होती, ती पडलेली होती, आणि तुम्ही उंच भिंत बांधा म्हणून सांगितल्यानंतर, ही जी काही तिथे फार काही कुटुंब नव्हती, पण त्यांनी बांधायला सुरुवात केली पुरुषांनी, चिखल वगैरे तयार केला, आणि चिखलाची भिंत थोडे असे दगड असताना काय त्यात नीट बांधली गेली नाही भिंत, आणि ती बांधलेली अशी भिंत कोसळली, आणि तो चिखल ओला असल्यामुळे काही मंडळी जी बांधत होती पुरुष मंडळी तिच्या चिखलात अडकली. बायकांनी मुलांनी छोट्या आक्रोश केला, काढणार कोण त्यांना, बरं बाकीची मंडळी आली बघायला, अस्पर्श कोण करणार, अस्पृश्य आहेत ते. अशा वेळेला मेले ते, चोखा मेळाचं मरण असं आहे. पण त्याच वेळेला पंजाबात होते नामदेव, त्यांना स्वप्नदृष्टांत झाला की आपल्या शिष्याचा असा अंत झालेला आहे, तिकडचं जे काही प्रसाराचं काम होतं ते उरकून नामदेव इथे येईतोपर्यंत मला वाटतं 1-2 महिने गेले असतील. त्या काळात त्या चिखलात त्यांचं सगळी माती झालेली होती, फक्त हाडं उरलेली होती. समजा 8-10 मंडळी ती भिंत बांधत असतील तर सगळ्यांची हाडं एकत्र झाली होती, आणि भिंत पडली त्यावेळेला चोखा कुठे होता, डाव्या बाजूला उजव्या बाजूला का मध्ये, काही कळत नव्हतं. मग आता करणार काय, नामदेवानी एक एक हाड उचललं आणि आपल्या कानाजवळ ठरलं. विठ्ठल विठ्ठल या नामाची स्पंदनं ज्यात ऐकवली ती हाडं बाजूला काढली, बाकीच्या हाडांचा ते म्हणाले विसर्जन वगैरे करा, आणि ह्याची समाधी बांधायची. म्हणून आज चोखामेळाची समाधी विठ्ठलाचा महाद्वार आपण म्हणतो त्याच्या समोर, आणि त्यांच्या समोर आपले गुरु आहेत त्याची पायरी, म्हणजे गुरुनी केवढा मान दिलेला आहे हे कळायला पाहिजे लोकांना. नामदेव ज्ञानदेव आज ज्याला आपण कॉस्मिक म्हणतो ना, अशी विश्व विचारसरणी सांगणारे लोक, ते स्वतःला म्हणतात की माझा शिष्याची समाधी असू दे माझी पायरी, माझे रस्ता आहे, पण सांगतो तुम्हाला नामदेवाची पायरी ती समाधीच आहे आणि इकडे चोखामेळाची समाधी. आणि असं सांगितलं जातं की तुम्हाला जर विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे पहिल्यांदा चोखा मेळाचं दर्शन घ्यायचं, नंतर नामदेवाच्या पायरीचं दर्शन घ्यायचं, नंतर आल्यानंतर आत
गरुड हनुमंत पुढे उभे राहते हे खांबाच्या रूपात आहे आणि त्या खांबाला असं आलिंगन कवेत घ्यायचं असतं. नंतर बारीत उभं राहून तुम्ही तिकडे रुक्मिणीचं मंदिर शेजारी आहे पण जवळ जायला लागल्यानंतर एक अशी खिडकी किंवा आहे तिथून कान्होपात्रीची समाधी दिसते. हे आता तुम्ही वरचेवर जाता त्यांना जास्त आठवत असेल, मी आपल्या स्मृतीतून सांगतोय तुम्हाला. आणि नंतर विठ्ठलाचं दर्शन, म्हणजे आपलं मस्तक विठ्ठलाच्या पायावर. त्यावेळेला जे एक सर्किट एक मंडल तयार होतं ते विद्युत मंडलापेक्षा जास्त शक्तिमान असतं, जास्त सूक्ष्म असतं, कारण हे चैतन्याचं मंडळ असतं. चैतन्य नाही विज्ञानाला निर्माण करता येणार. स्पिरिट आत्ता विज्ञानाची एवढी प्रगती झालेली आहे, पुढे प्रगती होईल, सूक्ष्म होईल, मॅटर एनर्जी त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. परंतु चैतन्य ज्याला म्हणतात इट इज नॉट ओनली एनर्जी, त्याला शब्दच नाही कुठल्याही भाषेत, त्यातले त्या जवळचा शब्द स्पिरिट, पण स्पिरिट सोल हे आत्म्याला सुद्धा वापरतात. चैतन्य और आपले ब्रह्म चैतन्य महाराज, हे ब्रह्म निष्क्रिय नाही आहे, ते काही करत नाही पण त्याच्यातून काम होतं. हिरा बघा ना, हिरा नुसता असतो, त्याच्यावर प्रकाश पडला की त्या प्रकाशाचं परावर्तन होतं, रिफ्लेक्शन, आणि काही वेळेला तर रिफ्रॅक्शन वक्रीभवन होतं, कारण त्याला पैलू असतात. असा प्लेन सरफेस नसतो हिऱ्याचा, म्हणून हिऱ्याला जितके जास्त पैलू पाडवा तितके रिफ्लेक्शन इतकं जास्त होतं की तो तेजस्वी होतो. विचार करा, हिऱ्याचं तेज हे कुठून येतं? तो असतोच फक्त, त्याचं तेज बाहेर पडतं त्याच्यावर प्रकाश पडल्यानंतर. सूर्य तेजच आहे, तुम्ही माझ्यातून तेज काढा, ऊर्जा काढा, किरण काढा. एक एक किरण तुम्ही काढून बाजूला ठेवला सूर्य उरणार आहे का? नाही ना. ते म्हणतात ते आमचं स्वरूपच आहे, रूप नाही. तुम्ही रूपाला नमस्कार करता त्यावेळेला तो स्वरूपाला नमस्कार असतो, हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आले आता तुम्ही म्हणाले असं कसे शक्य आहे? एक लक्षात ठेवा, ज्या हाडातून नामाची स्पंदनं निघतात ती हाडं चोख्याची असतात, लक्षात ठेवा. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असं म्हणणाऱ्याचा मळा सावत्याचा असतो. मग विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता तो सगळं करतो आणि मग काय हो, अप्रतिम. मग कांदा सुद्धा तो उपासला चालू शकेल, विचार करा. त्याचप्रमाणे प्रत्येक संताचं हेच होतं की ते जे काम करत होते त्या कामातच इतके मग्न व्हायचे की ती त्यांची समाधी असायची. चोखोबा गुर ओढत असेल त्याचं ओढणं ही पूजा आहे. आपण माळ ओढतो की नाही, तो गुर ओढत होता. तुडवणं कुणाचं गोरा कुंभार असं, अरे तीच त्याची पूजा होती. म्हणून विचार करूया की आता 2 दिवसांनी हा विषय संपेल पण श्रावण महिना सुरू होईल. श्रावण हा श्रवणाचा म्हणजेच मननाचा म्हणजेच चिंतनाचा म्हणजेच ध्यानाचा म्हणजेच नामाचा म्हणजेच अनुसंधानाचा महिना आहे. आपल्याला त्या महिन्यात किती वेळा भेटायला मिळते वगैरे सगळं आपण सद्गुरूंवर सोपूया, पण एक लक्षात घ्या की ज्या वेळेला नामदेवाला ती स्पंदनं ऐकवली त्या अस्थितून, त्यावेळेला त्यांनी बाजूला काढल्या, ऐकायला नामदेवाचे कान पाहिजेत, आणि ज्यातून हाडातून अस्थितून स्पंदनं बाहेर पडतात नामाची, त्या अस्थि ती हाडं चोख्याची असली पाहिजेत. माझी हाडंही चोख्याची नाही आहेत आणि माझे कानही नाम्याचे नाही आहेत आणि मी म्हणणारे सगळं खोटं आहे, नाही आहे. अलीकडे पॉंडिचेरीच्या माताजी मदर म्हणायच्या की माझं नाम पेशीपर्यंत गेलेलं आहे. पूर्वी आपण मोलेक्युलर लेवल म्हणायचो, हा फिजिक्समधला शब्द आहे, ॲटम्स मोलेक्युल्स वगैरे, पण सेल हा जिवंत आहे, त्या सेलला एक केंद्र आहे न्यूक्लियस, ती सेल जिवंत आहे. आता हा विषाणू व्हायरस वगैरे हा जिवंत आहे, त्याला सुद्धा एक केंद्र आहे. आता हा दुष्ट शक्ती आपण म्हणतो पण आपल्याला धडा शिकवण्यासाठी आलेला आहे. हे दोन होऊन गेले की ते सायन्स निरनिराळ्या क्षेत्रात आहेत, पण त्यांनी विचार केलाय ना तो जीवनाचा आणि निसर्गाचा इतका सुंदर विचार केलेला आहे. एक माल्थस आणि दुसरा डार्विन. डार्विनचा संबंध आज येणार आहे नृसिंह अवताराच्या वेळेला, पण माल्थसने काय सांगितलंय, खूप अभ्यास केला, तो इकॉनॉमिस्ट होता, की दोन प्रकारचे चेक्स म्हणजे नियंत्रण आहे. एक पॉझिटिव्ह चेक्स म्हणजे तुम्ही घेतलेलं, पॉझिटिव्ह निसर्गाने, आणि प्रिव्हेंटिव्ह चेक्स म्हणजे तुम्ही घेतलेलं. तुम्ही लोकसंख्या जर नियंत्रित ठेवलीत तर लोकसंख्येचा स्फोट होऊन त्याच्यात बसेस जाळलं जाणं, आज बेरोजगारी वगैरे, कुठेतरी लोकसंख्येचा स्फोट हे कारण आहे. कारण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स तुम्ही घेतले नाही तर पॉझिटिव्ह मेजर्स निसर्ग घेतो. आणि याचं सगळ्यात दाहक उदाहरण सध्याचं जे आहे ते कोरोना विषाणू. माझी जबाबदारी किती आहे? 8 अब्ज लोकसंख्या आहे तर 1
अपॉन केवळ 1/8 अब्जांश जबाबदारी या करोनाची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आपली आहे हे म्हटल्यानंतर आपली करोनाकडे बघण्याची दृष्टी बदलते. सद्गुरूंची उपासना करतोय, माझ्या मनाची प्रतिकार शक्ती चांगली आहे, शरीराचे औषध आहेत, आता निरनिराळे योग करू आता करेन, योग करेन, ध्यान करेन, जप करेन, पण माझ्या मनाची आणि त्याच्यासाठी माझी बुद्धी वापरेन. करोना करोना काय प्रत्येक जण चालवलंय आणि मीडियाला जवळ काही दुसरा विषयच नाही आहे, विचार करा. म्हणून मला काय सांगायचंय की नामदेव ज्या वेळेला त्या अस्थितून त्यांना स्पंदन ऐकू येतात. एक वाक्य जरा निराळ्या संदर्भातलं, तिरुवल्लुवर त्याचा कुरल नावाचा ग्रंथ आहे जो महाकाव्याच्या जोडीचा आहे, त्याच्यातलं एक वाक्य मी तुम्हाला सांगतो. कुरल सार म्हणून साने गुरुजींनी या ग्रंथाचा सार सांगितला. ही मोठी माणसं होती साने गुरुजी, विनोबा. आपल्याला मोठे मोठे ग्रंथ कळणार नाहीत, निरनिराळ्या भाषेतले ग्रंथ कळणार नाहीत, म्हणून त्यांनी कुराण सार, बायबल सार, सार म्हणजे इसेन्स, सार म्हणजे समरी, हे ह्या लोकांनी दिलेलं आहे. पण आपण वाचायचंच नाही ठरवल्यानंतर आपल्याला कोण वाचवणार आहे सांगावर. जो विष्णूला वाचतो ना तो या विषाणूला बिलकुल घाबरत नाही, विषाणू त्याला घाबरेल, 10 वेळा विचार करेल. तर्जनम यमदूतानाम, तू यमाचा दूत आहे ना हा कोरोना, यमानी 5 टाकतात, त्यांनी करोना टाकलेला आहे, मी कशाला घाबरू, मी विष्णूचा दूत आहे. तर्जनम यमदूतानाम गर्जनम राम राम, इथं पाहतो राम राम, मी गर्जना करतोय. अरे माझ्या शरीरातले कण कण करत आहे. आपल्यापैकी अनेकांना सतत आठवण आहे महाराजांची, सतत आठवण आहे नामाची. नाम भले घेत नसतील, महाराजांचा विचार, महाराजांचं स्मरण, आपल्याला अजून महाराजांचा प्रभाव तेवढा कळलेला नाहीये जो आतून कळायला पाहिजे, आणि मग ती शक्ती निर्माण होते. अरे सगळा करोना महाराजांची इच्छा आहे, जे लोक करोनाने मेलेत महाराजांची इच्छा आहे. का नाही म्हणायचं, महाराज म्हणजे आहेत कोण? एकीकडे म्हणायचं की साक्षात परब्रह्म, आणि महाराजांना लोकलाइज करायचं मराठी जाणणाऱ्यांपुरतं, गोंदवल्यापुरतं, महाराष्ट्रापुरतं, त्यांच्या ग्रंथांपुरतं. अरे नाही, ते सांगतात ते युनिव्हर्सल कॉस्मिक. युनिव्हर्सल म्हणजे सगळ्या विश्वाला, सगळ्या काळाला, सगळ्या स्थळांना आणि तिथे असलेल्या सगळ्या संस्कृतींना उपयुक्त असतं, हितकारक असतं ते संत सांगतात, किंवा ते सांगतात तो संत. मग तो आइन्स्टाईन न्यूटन असेल किंवा आत्ता सांगितलेला माल्थस डार्विन असेल, त्यांनी पैसे मिळवण्यासाठी ते सिद्धांत केले नाही, खूप कष्ट केलेले आहेत, खूप चिंतन केलेलं आहे, आणि त्याच्यासाठी त्यांना नमस्कार केला पाहिजे. सायंटिस्ट असू देत किंवा विचारवंत असू देत, तत्वज्ञ असू देत किंवा प्रतिभावंत असू देत, संतांच्या योग्यतेचे आहेत. जर ते अत्युच्च पदावर असतील त्या लेव्हलवर, आणि त्यांना मानव जातीशिवाय दुसरी कुठलीही जात माहीत नसेल आणि मानवतेशिवाय कुठलाही धर्म माहीत नसेल, तर तुम्हाला सांगतो नामदेवासारखे संत आपल्याला कळते. म्हणून नामदेवांची काल आपण विषय काढला होता, उद्या सुद्धा आपण 2 संतांबद्दलच बोलणार आहोत, एकनाथ आणि तुकाराम. त्या मनाने अलीकडचे आहेत, शिवाजी महाराजांचे समकालीन नाही, एकनाथ आधीचे आहेत, रामदास आणि तुकाराम समकालीन आहेत शिवाजीचे, पण त्या बरोबर ज्ञानेश्वर आणि तुकाराम याच्यामध्ये एकनाथ आहेत, ज्ञानेश्वर नामदेव समकालीन आहेत. हा विषय आता सोडून आपण दुसऱ्याकडे येऊया. अवतार नावाची एक कल्पना आहे आपल्याकडे, ज्याला इन्कार्नेशन इंग्लिशमध्ये म्हणतात. विष्णूचे अवतार आहेत निरनिराळे, निरनिराळ्या वेळी, निरनिराळ्या कारणासाठी घेतलेले, आणि जसं फंक्शन तसं स्ट्रक्चर हा नियमच आहे. म्हणजे मला हाताचं स्ट्रक्चर असं आहे, पायाचं निराळच आहे, म्हणून पायाची बोटं आणि हाताची बोटं यात किती फरक आहे? पायाची बोटं हलतात त्याला मर्यादा आहे, पायाचा अंगठा कुठे सगळ्या बोटांना मला टेकवता येतो? तुम्हाला एवढं डोळे कान तर आपल्याला कळतच कळतं, डोळे कान आणि तोंड यांची ती निराळी फंक्शन्स असताना कोणतं वर्णन हे पूर्णपणे सत्य आहे सांगावर. जे डोळ्यांना दिसतं माझ्या ते तुमच्या डोळ्यांना दिसत नाही, आपल्या दोघांच्या डोळ्यांना जे जे जसं जसं दिसतं ते आपल्या कानाला निराळं ऐकू येतं, आणि तोंडातून सांगताना तर काय माझे शब्द निराळे तुमचे शब्द निराळे. मी अतिशयोक्ती सांगेन, जर माझा पक्ष असेल तर तुम्ही अंडर एस्टिमेट कराल, अंडर रेट कराल तुमचा विरोधी पक्ष असेल तर. काय खरं आहे, सत्य म्हणजे काय? फक्त त्या सत्याला माहीत आहे. आणखीन एक वाक्य लक्षात घ्या, ज्या वेळेला सत्याला वाटतं प्रकट व्हावं याच्या जीवनात, त्यावेळेला त्या व्यक्तीची निवड सत्य करतं. ब्रह्माला ज्या वेळेला वाटतं आपला अनुभव द्यावा, त्यावेळेला त्या व्यक्तीची निवड ब्रह्म करतं. नामाला ज्या वेळेला वाटतं आपण बाहेर पडावं, त्यावेळेला नाम त्या व्यक्तीचं तोंड निवडतं. आपल्या नामात तोंडातून जर नाम येत आहे ना, तर नामाने आपलं तोंड निवडलेलं आहे. मग आपण आपलं तोंड कसं ठेवलं पाहिजे?
ब्यूटी पार्लर मध्ये जाऊन आणि ते तोंड नाहीये, हे आतलं तोंड आहे, ही वाणी आहे, ही वाचा आहे जी विचारातून येते, जी स्फुरणातून येते. म्हणून आपलं तोंड स्वच्छ ठेवलं पाहिजे, आपलं शुद्ध ठेवलं पाहिजे, भद्र ठेवलं पाहिजे, सत्यम शिवम सुंदरम ठेवलं पाहिजे, सत्यम शुभम सुंदरम ठेवलं पाहिजे, हे जमणार आहे का आपल्याला? तर ज्या तोंडातून एक नाम येईल आणि ज्याचं तोंड आत्ता सांगितल्यासारखं सत्यम शिवम सुंदरम आहे, त्याचं एक नाम आणि माझं 10 नाम. कारण माझं तोंड तंबाखू खातो, माझं तोंड खोटं बोलतं, माझं तोंड कठोर बोलतं, माझं तोंड शिवाय देतं, माझं तोंड निंदा करतं आणि नामही घेतं. कसा येईल रिझल्ट सांगा बरं? खूप वर्ष लागतील. पण हे जर मी सांभाळलं, म्हणून विवेकानंदांना त्यांच्या इतर गुरुबंधूंना रामकृष्णांनी सांगितले ते सांगूया आणि नृसिंह अवताराकडे वळूया. त्यांनी काय सांगितलं? मन मुख एक करावा. नाही तर मनात एक आणि मुखात एक असं करू नका. मन मुख एक करा. आणि विशेषतः विवेकानंदांनी सांगितलं होतं, ज्ञान विवेक चिकित्सा चर्चा शंका संशय संदेह म्हणजे डाऊट्स पुरे झाले की आता मी तुला सांगतो भावमुखी रहा. नरेंद्राला ते एवढं पटलं, ज्ञानातून कदाचित वृक्षता येईल जीवनात, तुसडेपणा येईल, अहंकार येईल, मी इतरांपेक्षा जास्त ज्ञानी आहे. ज्ञान मिळवच, तू विवेक आहेस. पण आनंद, त्यावेळेला विवेकानंद त्यांचं नाव नव्हतं, नंतर दिलं गेलं. पण एक विचार करा, विवेक आवश्यक आहे, ती बुद्धीची कमालीची वरची अवस्था आहे. आनंद जर त्यातून मिळत नसेल तर त्या विवेकाला काही, आपण म्हणतो ना खड्ड्यात गेला तो विवेक. तू भावमुखी रहा, भक्तिभाव तुझ्या मुखावर ओसंडू दे. त्यामुळे विवेकानंद कितीही तेजस्वी असले तरी ते सात्विक तेज आहे, ते दाहक तेज नाहीये. मी काही नावं सांगत नाही, तुम्ही बघा. पण काही असे संन्यासी असतात की त्यांच्याकडे बघितलं की नरसिंह जातो, एकदम नरसिंह उग्र आहे. कारण त्याला मारायचंय ज्याला तो अति उग्र आहे. म्हणून मृत्यू मृत्युन्नमाम्यहम हे नृसिंहाच्या मंत्रात म्हणलेलं आहे. आपण आता डार्विनच्या थिअरीकडे, डार्विनला विसरा. आपली जी अवतारांची जी थिअरी आहे, अवतारांची जी कल्पना आहे, त्याच्यात हा एक सुंदर विषय मांडलेला आहे. जीव पाण्यात निर्माण झाला एकदा, कधी म्हणजे दशावतार हाच एक सुंदर विषय आहे. आज आपण एका मिनिटात बघणार आहोत. जीव पाण्यात निर्माण झाला म्हणून विष्णूचा पहिला अवतार मत्स्य, नंतर पाण्यातला जीव बाहेर जमिनीवर आला पाण्यात राहायला लागला दुसरा अवतार कूर्म, नंतर चतुष्पाद बनला आणि जमिनीवर वगैरे जायला लागला चतुष्पाद वराह अवतार झाला. आणि नंतर ही अवस्था होती का अर्धा माणूस आणि अर्धा पशु. त्या हिरण्यकशिपूला मारण्यासाठी रूप धारण करावं लागलेलं आहे. पण अशी अवस्था असेल, उदाहरणार्थ आपण माकडं म्हणतो, एप्स म्हणतात, टेललेस मंकीज म्हणजे शेपटं नसलेली माकडं, उरांगुटांग, गोरिला, चिंपांझी ही माणसाच्या जवळपास येतात. पण जवळपास बुद्धीनं नाही हो, हे 4 वर्षाचं पोर कुठल्याही माकडाचा पराभव करू शकेल? काय बुद्धी आहे माकडांची? इतर प्राण्यांपेक्षा जास्त आहे, आपल्याला ते जास्त जवळ आहे. परंतु माणूस आणि माकडामध्ये फरक आहेच हे त्यांनी सांगितलेलं आहे डार्विननी. म्हणून पहिल्यांदा काय म्हणतो, नवराह अवतार झाला, त्याच्यानंतर नृसिंह अवतार, अर्धा पशु अर्धा माणूस, त्याच्यानंतर होमो हॅबिलिस म्हणजे छोटा हँडीमॅन वामन अवतार झाला, नंतर परशुरामाचा अवतार झाला म्हणजे त्यावेळेला निर्णय म्हणजे कुटुंब संस्था वगैरे आली, राज्य नावाचा जो कन्सेप्ट आहे तो रामाच्या काळात मोठा आला, आणि तत्वज्ञान नावाचा संशय हा कुणाच्या, कृष्णाच्या काळात आला. पण कृष्णाने युद्धही लढली, असुरांचा पराभवही केला. बुद्ध आपल्या मनात त्याची जी प्रतिमा आहे, वाद लोकांना घालायचे ते घालू द्या. तर खरंच सांगतो, अंतर्बाह्य युद्ध आहे, ते जर युद्ध नको असेल तर बुद्ध हवा. कृष्ण हा जर पूर्ण अवतार असेल तर परिपूर्ण अवतार बुद्ध म्हणायला हरकत नाहीये. आणि या बुद्धाचं कन्फ्यूज होऊ नका तुम्ही. बुद्ध म्हणल्यानंतर नाही, हा बुद्ध अवतार आहे, शांत आहे. त्याचे अर्धवन वेल बघा ना, त्याचे ते केस वगैरे हे केलेले, लांब कान आणि त्याची ती मुद्रा, अरे बापरे. तुम्हाला जर ध्यान करायचं असेल तर बुद्धाच्या मूर्तीचं करा. आणि तसंच विवेकानंदांचे सुद्धा चित्र आहे, छान वाटतं ते ध्यान. म्हणून बुद्ध परिपूर्ण अवतार आहे, कृष्ण पूर्ण अवतार आहे, राम परशुराम हे अंश अवतार आहेत, नृसिंह वामन हे प्रवेश अवतार आहेत, आणि आवेश अवतार नृसिंहाचा सुद्धा आवेश अवतार आहे. पण प्रवेश कुठला? मत्स्य आला गेला, कूर्म आला त्यांनी तो पर्वत धरला, समुद्र मंथन झालं, तो कसं निघून गेला, हे प्रवेश अवतार आहेत.
आवेश अवतार वराह त्या मारण्यासाठी हिरण्याक्षाला आणि हिरण्यकशिपूला मारण्यासाठी नृसिंह हे कसे अवतार आहेत, हे आवेश अवतार आहेत, उग्र अवतार आहेत. आणि अंश अवतार मग बटू वामन झाला, परशुराम झाला, मग राम झाला, मग कृष्ण झाला, बुद्ध झाला, आणि पुढे कल्की अवतार होणार आहे. कल म्हणजे उद्या, तो कल्की पुढे होणार आहे. अनाथा दिना कारणे रक्षित आहे. आता अवतार कार्य करण्यासाठी त्याला जर नष्ट करायचं असेल तर कुणाला नष्ट करावं लागेल? करोनाला तो नष्ट करेलच. निरनिराळ्या सायंटिस्टच्या आता एक लस, दुसरी लस, भारतातली लस, इंग्लंडमधली लस येतीलच. लस म्हणजे व्हॅक्सिन, ते येईल. करोनाचा आपण अगदी नेस्तनाबूत करोनाला करू, दुसरा विषाणू येऊ शकतो. म्हणून प्रश्न काय आहे की कुणाचं रक्षण करायचंय? करोनापासून नाही आहे, करोना तुमचं प्रारब्धही आहे. आणि प्रारब्धामुळे तुमचं देह, तुमचा देह व्यसनाने पोखरलाय का? अशी मेलेल्या माणसांची जर तुम्ही असं जर अनालिसिस केलं, केव्हा तरी असा अभ्यास होईल. पण लक्षात घ्या तुम्ही की आपल्याला कळेल की अरे ही माणसं एरवीही मेली असते. आता करोना हे तात्कालिक निमित्त म्हणतात ना, इमिजिएट कॉज, ते इमिजिएट कॉज झालं. पण ज्याला जेनेसिस म्हणतो आपण, डायग्नोसिस करोना एफेक्टेड, पण जेनेसिस काय? अरे त्याला याचा कॅन्सर झालेला आहे, त्याला हे झालेलं आहे, त्याचे लंग्स इफेक्ट झालेले आहेत सारख्या स्मोकिंगमुळे वगैरे वगैरे. किती जण असले आहेत त्याच्यात, मरण्याच्याच योग्यतेचे होते. काही चांगली माणसं मेली, अरे हा तरुण ही मरण्याचं वय होतं का? प्रारब्ध आहे त्याचं. त्याच्या पलीकडे यम काय, सद्गुरू काय, संत सुद्धा नेऊ शकत नाहीत. देवाच्या अवतार तर नाहीच नाही. म्हणून विचार करूया, एक आशा आपल्याला दाखवलेली आहे की तू चांगला हा तुझं रक्षण करायला तो अवतार घेणार आहे कल्की पुढे. आणि तो घोड्यावर बसलाय, तलवार आहे, भस्माचे पट्टे आहेत. म्हणजे एका बाजूने तो ज्ञान आहे आणि दुसऱ्या बाजूने तो कर्म किंवा पराक्रम आहे. त्याला आपण शब्द वापरले होते ज्ञान आहे ते ब्राह्मतेज आहे. ब्राह्मणाशी कन्फ्यूज करू नका, नाही तो घोटाळाच होणार आहे. आपल्या देशाचा झालाय, समाजाचा झालाय, स्वतःचा होऊ देऊ नका. एकच महत्वाचं आहे की ब्राह्मतेज ज्ञान आहे. मी ज्ञानाचा उपासक आहे. मी जरी भक्ती करत असलो तरी आता आपण आरती बघतोय ते ज्ञानच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की मी क्षात्रतेजा माझ्यात, वाटेल ते सहन करण्याची शक्ती आहे. म्हणतात ना काही झालं तरी, कर्णाचं उदाहरण आहे ना, तो एवढा किडा शिरतो मांडीत पण आपल्या गुरूंची झोपमोड होऊ नये ही शेवटची सेवा करतोय. उद्या गुरूंचा निरोप घेणार होत आपण आणि तो किडा जातो एवढं रक्ताचं थरळ होतं, त्याच्या खांद्याला रक्त लागतं परशुरामांच्या. हे काय आहे बघितलं तर रक्त एवढं कळलेलं आहे. त्यावेळेला ते विचारतात हे कशामुळे झालं, नाही म्हणलं किडा मांडी पोखरत राहिला पण तुला वेदना नाही झाली, नाही म्हणलं मी सहन केली. मग म्हणाले सांग, तू ब्राह्मण असणं शक्य नाही आहेस, हे क्षत्रियच सहन करू शकतो कारण तो छाती नेहमी बाणाला वगैरेला पुढे करतो. त्याला क्षत क्षतात्रायते, म्हणजे तुमच्यावर ते बाण पडू नये म्हणून जो छाती करतो त्याला बाण आपल्या छातीवर घ्यायची सवय असते. मग कर्ण कबूल करतो की मी सूतपुत्र आहे. प्रत्यक्षात तो क्षत्रिय पुत्र होता आणि त्याच्या आधी तो सूर्यपुत्र होता. हे सगळंच निराळ आहे. विचार करा, मुद्दा काय आपला की या सगळ्या अवतार परंपरेत क्रमाक्रमाने विकास झालेला आहे. आत्ता बुद्धापर्यंत नाही, कल्कीपर्यंत आपण पोहोचलो. आज तो विषय नाही आहे. नृसिंह कुठे येतो? इजिप्तचे पिरॅमिड्स आहेत, त्या पिरॅमिडच्या शेजारी स्फिंक्स नावाची एक मूर्ती आहे. त्याला तोंड आहे ते एका बाईचं आहे, सुंदर बाईचं तोंड आहे आणि त्याचं शरीर आहे ते सिंहाचं आहे. आपल्याकडे उलट आहे, आपलं तोंड सिंहाचं आहे आणि बाकीचं शरीर आहे ते माणसाचं आहे. नृसिंह, नृ म्हणजे माणूस, नरसिंह म्हणतो आपण त्याला. काही ठिकाणी नरहरी म्हणलं या आरतीत. हरी म्हणजे विष्णू, विष्णूचा हा अवतार आहे. नर आणि हरी हे दोन एकत्र आले की आपण श्लोक जो म्हणतो, नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं. नरसिंह हे आपल्याला रोल मॉडेल आहे नरोत्तम बनण्यासाठी. आणि नरोत्तम म्हणलं की पुरुषोत्तम बनायला वेळ लागत नाही, म्हणजे तो साक्षात परमेश्वर आहे. म्हणून नरसिंहाच्या आरतीत हे कसं सांगितलेलं आहे ते आपण बघूया. फार सुरेख आरती आहे, अनेकांना ती माहीत नसते कारण नरसिंह हे दैवत फार जणांचं नाही आहे. पण तरी सुद्धा बहे नरसिंहपूर महाराज, नीरा नरसिंहपूर, केळवली नावाची ती कोकणात राजापूर जवळ ही आहेत नृसिंहाची स्थानं. नृसिंहाची उपासना करणारे, मंत्र म्हणणारे खूप आहेत. आपण नृसिंहाच्या मंत्रापासून सुरुवात करूया. उग्रम वीरम महाविष्णुम, हो उग्र आहे, वीर आहे आणि साधा विष्णू नाही, महाविष्णू आहे. ज्वलंतम सर्वतोमुखम, त्याच्या अंगातून सर्व दिशांनी ज्वाला बाहेर पडत आहेत.
इतका त्याला राग आलेला आहे. राग त्याला हिरण्यकशिपूचा आलेला नाहीये. प्रल्हादाला जो त्रास झाला हिरण्यकशिपूने दिला भक्ताच्या रक्षणासाठी अवतार आहे. मग भक्ताचं रक्षण कोणाकडून? दुष्टांकडून. मग त्यांचं निर्धारण करण्यासाठी. आणि म्हणून या प्रतिमेत सुद्धा बघा किती शांत आहे प्रल्हाद. आणि तो अगदी त्वेषावतार आहे, त्याचा आवेश आहे, पण प्रल्हादाला भय नाही आहे. तर विचार करा, ज्या वेळेला उग्रम वीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम नृसिंहम भीषणम भद्रम. भद्र आहे, कल्याणकारी आहे, भीषण आहे, उग्र आहे, ज्वलंतम सर्वतोमुखम महाविष्णुम हे सगळं वर्णन केलेलं आहे. कारण तो राक्षसच तसा आहे त्याला मारण्यासाठी. पण पुढे काय सांगितलेलं आहे? भीषणम भद्रम मृत्यू मृत्यू नमाम्यम. मृत्यूचा मृत्यू आहे तो, कारण प्रजेच्या दिशेने दृष्टीनं लोकांच्या दृष्टीनं हिरण्यकशिपू हा साक्षात मृत्यू होता. कंस काय साक्षात मृत्यू होते. आणि म्हणून त्यांना मारणारा मृत्यूचा मृत्यू झाला की नाही, म्हणून मृत्यू मृत्यू नमाम्यम असा तो नृसिंहाचा मंत्र आहे. कथा बघायला पाहिजे, त्याशिवाय आरती कळणार नाही. ही कथा सुरू होते ती पुराणकालीन कथा आहे. तशी नृसिंहाचा अवतार हा रामाच्या आधीचा अवतार आहे. नृसिंह आहे, वामन आहे, नंतर परशुराम आहे, नंतर राम आहे. म्हणजे आपण म्हणतो रामाचं जर त्रेतायुग असेल त्याच्या आधीचा, त्रेतायुगाचा आरंभ असेल किंवा आधी, निरनिराळ्या युगात निरनिराळी पुराणं लिहिलेली आहेत. पण त्या काळात अशी एक आहे की सत्ययुगात ऋषी यज्ञ तप करतात, त्रेतायुगात राम हाच नेता आहे. आपल्याला वाटतं रामाचं कथा बदललं कसं? अरे ते निराळ्या काळात लिहिलेलं पुराण असेल. हा आम्हाला नेहमी प्रश्न विचारला जातो, स्वतःला पडतो, अरे हिचं नाव इथे असेन तिथे तसं, याची ही कथा जन्मकथा इथे अशी आहे त्या पुराणात तशी आहे. अरे अनेक काळात ती पुराणं लिहिली गेली. त्या काळात पुराणातल्या कथा इतिहास म्हणून बघण्याऐवजी त्या प्रतिकात्मक बघाव्या. आणि ज्याला आपण इतिहास म्हणतो, शिवाजी महाराजांचे 2 वाढदिवस आपण साजरे करतोच ना, अगदी अलीकडच्या काळातलं सांगायचं असेल तर आपल्याला काळाबद्दल संशयच आहे किंवा वाद आहेत प्रत्येक ठिकाणी. मग कुठला इतिहास तुम्ही खरा म्हणणार? ब्रिटिशांनी लिहिलेला भारताचा इतिहास खरा, ज्याला ते 1857 म्युटिनी म्हणतात, बंड म्हणतात, कारण ते इंग्रजी राज्याविरुद्ध बंडच होतं का? पहिलं स्वातंत्र्ययुद्ध म्हणणार आपण? म्हणजे एकाच घटनेचा आपण लिहिलेला इतिहास आणि त्यांनी लिहिलेला म्हणजे ब्रिटिशांनी लिहिलेला इतिहास हे निराळे असणारच आहे. पोर्तुगीजांनी आणखीन निराळा इतिहास लिहिला असेल, फ्रेंचांनी आणखीन लिहिला असेल. फ्रेंच, पोर्चुगीज, डच आणि इंग्लिश हे 4 जण आले होते आणि त्यांनी इतिहास लिहिलेले. कुठला इतिहास खरा मानणार तुम्ही? म्हणून तुम्हाला सांगतो की इतिहास ऐतिहासिक ग्रंथ आहे का पौराणिक ग्रंथ आहे, तुम्ही शिरू नका या चर्चेत. आयुष्य फार थोडं आहे आणि ग्रंथ केवढे आहेत वाचायला म्हटलं तर, पुराणं वाचायला म्हटलं तर उरलेलं आयुष्य पुरणार नाही आहे. विचार करूया महत्वाचं काय आहे. तर ही सगळी प्रतीक आहेत. नृसिंह नृ म्हणजे नर आणि सिंह म्हणजे पराक्रमी जो राजा आहे, वनराज आहे. त्याच्या बाबतीत म्हणलंय स्वयमेव मृगेंद्रता. सिंहाला कोण राज्याभिषेक करणार आहे? एकाला सहज विचारला अरे सिंहाला राज्याभिषेक का नाही, तो म्हणाला राज्याभिषेकाला तुम्हाला वरती पात्र धरायला ठेवणार आहे, बिषाद डोक्यावर काहीतरी सहन करणार आहे का तो, मारेल पंजा. अरे गर्जना गडगडाटी करून ते मंत्र म्हणणारे पळून जातील. कोण करणार आहे त्याला राज्याभिषेक? आणि त्याला गरजच नाही. स्वयं एव मृगेंद्र. मृगेंद्र म्हणजे मृगांचा राजा आणि मृग म्हणजे जनावर, त्यांचा राजा आहे तो. तो मागे बघतो सिंहावलोकन करताना आपल्या पाठीमागून कोणी येत नाही ना, भीतीनं नाही आहे, राजा आहे, माझा कोणी पाठलाग करायचा नाही. म्हणून तो थांबतो मागे बघतो, थांबतो मागे बघतो. कारण का? सिंहावलोकन आहे ते. म्हणून तुम्हाला सांगतो नरसिंह आपल्याकडे आडनाव आहे. पंजाबमध्ये वगैरे तर सगळे सिंह असतात. सिंह म्हणजे सिंह. सिन्हा सुद्धा हे आडनाव आहे सिन्हा. तर हे सिन्हा म्हणजे सिंहच आहे. हे नावापुरतेच सिंह उरलेत का? का सिंहाचे गुण त्यांच्यात आहेत? सिंहाचे गुण बघायला नको, आपण नरसिंहाचे गुण बघूया. नर आणि सिंह दोन आहेत. नराच्या बाबतीत काय म्हणलेलं आहे? त्याला होमोसॅपियन म्हणले डार्विन वगैरे. होमोसॅपियन मॅन द सुप्रीम मॅन द वाईज ऑर द वाईजेस्ट. वाईज आहे, बाकीची जनावर कुठे आहेत वाईज? मॅन द वाईज सगळ्यात श्रेष्ठ माणूस आहे. या सृष्टीच्या मुकुटाच्या ठिकाणी माणूस आहे. आणि सगळ्यात यंगेस्ट क्रिचर, सगळ्यात तरुण वयानं सगळ्यात लहान माणूस आहे. माणसाच्या आधी मुंग्या झालेल्या आहेत, माणसाच्या आधी पक्षी झालेले आहेत,
आधी म्हणजे लाखो वर्ष आधी सरपटणारे प्राणी झालेले आहेत. माणूस हा सगळ्यात तरुण आहे पण सगळ्यात बुद्धिमान असल्यामुळे आज सगळ्या सृष्टीचा क्रेस्ट म्हणजे तुरा किंवा क्राऊन म्हणजे मुकुट आहे. वागतोय का तसा तो? त्याला जी बुद्धी दिली आहे विवेक, वागतोय का हे योग्य आहे अयोग्य आहे? अरे हा प्राणी आहे, केवळ आलाय म्हणून मारायचं त्याला का काहीतरी घालायचं? हु विल फीड? कल्पना करा ना, एखादी मांजर येऊन ओरडते आणि तीही असते गरोदर असते गर्भवती असते, आपल्याला तिच्यात आपली मुलगी किंवा एक स्त्री दिसत नाही एका स्त्रीला, आणि त्या मांजरीला काही नाही रे एवढं दूध घातलं तिचं समाधान होतं आणि आता जा म्हणलं तर ती जाते. मला पुण्य मिळावं म्हणून ती माझ्या दारात येत असते, ही दृष्टी कशी आहे? पण आज आपली दृष्टी एवढी स्वार्थी आणि संकुचित झालेली आहे की आपल्याला आपल्या कुटुंबाबाहेरचा प्राणी सुद्धा सहन होत नाही. हल्ली काही लोक आहेत की ते पाणी ठेवतात उन्हाळ्यात पक्ष्यांना पिण्यासाठी, दाणे वगैरे टाकतात, ही जी चांगली आहे ना, म्हणजे माझ्या याच्यात प्रत्येकाचा अंश आहे आणि शेवटी मी खाणार आहे. भिक्षेचा नियम आहे, आल्यावरती चार ठिकाणी विभाग करायचे. एक विभाग हा पक्ष्यांसाठी कावळे वगैरेंच्यासाठी, दुसरा प्राण्यांसाठी, तिसरा अतिथीसाठी आणि चौथा 1/4 तो माझ्यासाठी आहे. पूर्वी व्यापारी हिशेब लिहायचे, ते पहिलं खातं दानधर्म खातं असायचं आणि तिथून आपल्यात माणुसकी यायची, आपण माणूस व्हायचो आणि नरच जर झालो नाही तर नरसिंह काय होणार सांगा बरं. मी कुठे माणसांच्यात म्हणजे पुरुषांच्यात नाही माणसांच्यात मी कोणत्या रूपात आहे अर्जुना? पौरुषम नृष, सगळ्या मानवांच्यात पौरुष म्हणजे पराक्रम. दुसऱ्याला त्रास देणं पराक्रम आहे, दुसऱ्याला त्रासात अडकवणं पराक्रम आहे, त्याला फसवणं सूड घेणं हिंसा करणं हा पराक्रम आहे. अरे भ्याड, भ्याडाची काम आहे ते. पराक्रम दुसऱ्याचा जीव वाचवण्यात आहे आणि दुसऱ्याचा जीव वाचवता वाचवता माझा जीव गेला तरी चालेल. मग अशी कुरलचं उदाहरण तुम्हाला दिलं होतं, त्या कुरलमध्ये एक वाक्य आहे, मेल्यानंतर सुद्धा माझ्या हाडांवर, मेल्यानंतरही माझ्या हाडांवर सुद्धा समाजाची मालकी आहे असं जो मानतो त्याप्रमाणे जगतो आणि मरतो तोच खरा माणूस. हाडं सुद्धा, आधी देहदान वगैरे आपण म्हणतो ना, माझ्या हाडांवर सुद्धा मालकी आहे. कुणाची? समाजाची आहे, या सृष्टीची आहे, या निसर्गाची आहे. असं मानतो त्याप्रमाणे जगतो आणि मरतो तोच खरा माणूस आहे. विचार करा ही केवढी उंची दाखवलेली आहे. नरसिंहाची जी आरती सुरू होते त्या आरतीत हा वाद नाही आहे, ज्याला आपण म्हणतो ना इव्होल्युशन, उत्क्रांतीवाद, इझम, वाद म्हणजे वादावादी नाही, एक डेव्हलपमेंट ऑफ आयडिओलॉजी थॉट, त्या अर्थी हा वाद आहे. उत्क्रांतीवाद क्रमाक्रमाने आला, प्रत्येक धर्माचे निरनिराळे सिद्धांत आहेत. आपल्यात सुद्धा पंचमाभूत, त्यात त्रिगुण म्हणजे अष्टधा प्रकृती असं करत करत पहिल्यांदा निर्माण झालं आकाश, नंतर आकाशातून वारा, वाऱ्यातून अग्नी असं आपण म्हणतो, अग्नीतून पाणी, पाण्यातून पृथ्वी, पृथ्वीवर नंतर आत्ता सांगितले सगळे जीव आणि माणूस. हे कुठेतरी आपला सिद्धांत आहे, त्यांचा सिद्धांत आहे, पाण्यात जीव निर्माण झाला ॲक्वाटिक लाईफ आणि नंतर असं करत करत होमोसॅपियन माणूस. आता माणसाच्या ठिकाणी उत्क्रांती थांबली का? कदाचित देहाच्या पद, आता चार पायाचा दोन पाय झाले माणसाचे, आता उत्क्रांत माणूस म्हणजे एका पायावर चालणार आहे का? हल्लीचा उत्क्रांत माणूस तर पायाचा कमीत कमी वापर करतो. हे म्हणून व्यायाम करताना पाय वाढवा, पाय हे करा, पाय ट्विस्ट करा, पाय लांब करा हे सांगावं लागतं, कारण पायांचा उपयोगच नाही, वाहनच आहेत सगळ्या ठिकाणी. म्हणून तुम्हाला सांगतो की याच्या पुढे जी उत्क्रांती होईल ती माणसाच्या मेंदूच्या पातळीवर होईल, माणसाच्या मनाच्या पातळीवर होईल. म्हणून आज समुपदेशन माणसाचं मन भावना, माणसाची बुद्धी विचार, माणसाचं व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी आणि माणसाचं चारित्र्य लक्षात ठेवा, कॅरेक्टर संकटात आलेलं आहे. एक उदाहरण सांगून पुढे जातो की अमेरिकेच्या वेळेला वादळ होतात त्यावेळेला त्यांना सुद्धा वरून किंवा पाणी आलेलं आहे ते टाकली जातात ना अन्नाची पुडकी वगैरे, ते एखाद्या म्हाताऱ्या माणसाला जर मिळालं असेल तर एखादा तरुण येतो तिथे आणि तिच्या हातातलं हिसकावून घेतो, ती जास्तीत जास्त काय त्याला कर्स आणि शिवाय देणार आहे. याच्या उलट त्यांच्याच वर्तमानपत्रांनी सांगितलं होतं की मुंबईला ज्यावेळेला प्रचंड पूर आलेला होता त्यावेळेला स्वतःचा जीव धोक्यात घालून तरुणांनी वाचवलेलं होतं आणि आपल्या हातात मिळाले एखाद्या आजोबांना, आजोबा तुम्ही घ्या हा. ही कुठली संस्कृती आहे? अगदी अलीकडचं उदाहरण येते आणि त्याच्यानंतर अमेरिकेची वादळं आणि पूर आलेले, सध्या भयंकर सगळीकडे हाहाकारच निसर्गात माजलेला आहे.
कारण आपण निसर्गाशी खेळलेलो आहोत, नॉट लाईक अ चाइल्ड लाईक अ विलन. आपण दुष्ट प्रवृत्तीनं खेळतोय खलनायकासारखं. एरवी आपण सृष्टी मातेच्या अंकावरची म्हणजे मांडीवरची मुलं आहोत की नाही, मुलांचे लाड ती करेल की हो, पण आपण आता मुलं राहिलोय का? आपण झालोय खलनायक. विचार करूया, नरसिंह हा खलनायक नाही आहे तर खलनायकाचा अंत करणारा महानायक आहे. आणि म्हणून पहिला कडकडीले स्तंभ गड, आपण आरती वाचूया, वाचतानाच कसा इफेक्ट येतो ते बघा बरं. या आरतीत प्रल्हादाचा उल्लेख नाहीये, पण बघा, कडकडीले स्तंभ गडगडीले गगन अवनी होत आहे कंपा यमान, तडतडली नक्षत्रे पडता ती जाण, उग्र रूपे प्रकटे तो सिंह वदन उग्र रूपाने. जय देव जय देव जय नर हरी राया. नर हरी म्हणजे सांगितलं, देवानेच माणसाचा अवतार घेतला. आता हरी आहे नर नाहीये, नर आणि सिंह दोन्ही आहे. जय देव जय देव जय नर हरी राया, आरती ओवाळू महाराज वर्या. जसे गुरुवर्य असतात ना, नटवर्य असतात ना, तसे महाराजवर्य. ह्याचं सगळंच महा आहे हो, म्हणून त्याला महाविष्णू म्हणलेलं आहे ना, उग्रम वीरम महाविष्णू महाराजवर्य. आता कडकडीले स्तंभ, त्याचा जन्मच तसा झालेला आहे ना. प्रल्हादाला खूप त्रास दिला वडिलांनी, कारण तो नारायण नारायण म्हणत होता. इथे फक्त उल्लेख करणार आहोत का, हा स्वतंत्र विषय आहे की नारायणाचे संस्कार प्रल्हादावर कुठे झाले, कारण हा तर पूर्णपणे नारायणाच्या विरोधात आहे. काय, कारण मला पित्याच्या ठिकाणी असलेला मोठा भाऊ नारायणाने वराहाचा अवतार घेऊन मारलेला आहे, म्हणून नारायणाचं नाव नाही घ्यायचं माझ्या राज्यात. आणि हे पोरग बोलायला लागले ते नारायण नारायण हरी हरी करतच बोलायला लागलं. हे कुठे, हिरण्यकशिपूला त्याची जी पत्नी कयाधू आहे ना, तिच्या पातिव्रत्यामुळे तिच्या भक्तीमुळे हा देवाना आटोपेना असा झाला. मग करायचं काय, तर त्याची पत्नी भ्रष्ट करा, किंवा पत्नी जर त्याचा वीक पॉइंट असेल. पूर्वी एखादे असायचे ना, तो जादूगार आणि त्या जादूगार दुष्ट जादूगार, पण त्याचा जीव सात समुद्र त्याच्या पलीकडे असलेल्या पिंजऱ्यातल्या एखाद्या पोपटात असायचा, पोपटाची मान पिरगाळली तर हा मरणार होता. तसा याचा जीव कशात आहे, हा आपला डायलॉग आहे हिंदी सिनेमातला, विलनचा डायलॉग आहे. तुम्ही बघा त्याचा वीक पॉइंट काय आहे, मुलगा आहे का नातू आहे का बायको आहे का मुलगी आहे, पळवा त्याला उठाव. तर इथे तसंच आहे की ज्या वेळेला नृसिंहाचा वीक पॉइंट प्रल्हाद आहे, लक्षात ठेवा, बघताय. आणि ह्याचा वीक पॉइंट काय माहिती ना, द्वेष आहे. कशाचा द्वेष, विष्णूचा द्वेष. आणि पत्नी, पत्नीला इंद्राने पळवली, आणि अशा ठिकाणी तो म्हणतो त्रैलोक्यात त्याचा प्रभाव आहे, कुठेही लपवली तरी शोधून काढेल. मग आता काय करायचं, अशा ठिकाणी ठेवा की जिथे तो शोध घ्यायची त्याला कल्पनाही येणार नाही. नारदांचा आश्रम असतो, नारदांचेही जन्म आहे, त्यांच्याही कथा आहेत. त्या आश्रमात त्यांचे शिष्य असतात आणि तिथे अखंड नारायण 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 तिथे कयाधूला नेऊन ठेवतात. ती गर्भवती आहे, त्या गर्भावर ते संस्कार होतात. आता गर्भसंस्कार हा वादाचा विषय होऊ शकतो, तुम्ही तुमच्या श्रद्धेप्रमाणे जा, पण गर्भाच्या भोवती एक गर्भवती स्त्री आहे, तिच्या भोवती चांगलं वातावरण निर्माण करण्यात काय हरकत आहे सांगा बरं. म्हणजे तिच्या सुंदर सुगंध मंद रंग, तिला आवडतात ते सात्विक कार्यक्रम, आवडतात ते फार तामस पदार्थ नाही, भोवतीचं वातावरण लोक बोलतात ते प्रेमानं बोलतात, संगीत आहे, हे कानही निर्माण करायचं. गर्भावर भले परिणाम होवो न हो, पण आपल्याकडे तीन गोष्टी आहेत. एक आहे प्रल्हाद, त्याच्या पोटात तो गर्भावस्थेत असताना नारायण नारायण या नामाचे म्हणजे भक्तीचे संस्कार झाले. दुसरं आहे अभिमन्यू, चक्रव्यूहात कसं शिरायचं हे ज्ञान त्याला त्या गर्भावस्थेत मिळालं, तो कर्मयोगी आहे. प्रल्हाद हा भक्तियोगी आहे. आणि तिसरा आहे तो अष्टावक्र, आईच्या पोटात असताना ज्ञानाचे संस्कार झालेले आहेत, तो ज्ञानयोगी आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आपली अशी तीन तीन मॉडेल्स आहेत. आपण नंतर विचार करूया की एक आहे प्रल्हाद भक्तियोगी, ते संस्कारच झालेले आहेत आणि म्हणून तो बोलायला लागले, तर ते संस्कार प्रकट झाले आणि ते तो नारायण नारायण म्हणायला लागला. यांनी पहिल्यांदा काय केलं, शुक्राचार्य त्यांचे गुरु, ते कुठल्या तरी कामगिरीवर गेलेले आहेत म्हणून त्यांची मुलं चंद आणि विमर्क यांना सांगितलं की 90 दिवस देतो आणि याची मुखातून नाम काढून टाक, आणि जर नाम काढलं नाही तर तुमच्या जिभा कापून टाकेल आणि कायमचं बंदिवासात टाकेल. राक्षसच आहे ना तो. आणि म्हणून हे पहिल्यांदा त्यांनी शिकवलं, कर रे बाबा. आणि शेवटी, अरे आता 1-2 दिवसच उरलेले आहेत, आम्हाला तुमच्या जिभा कापलेला तुला आवडेल का, आम्हाला तुरुंगा, मग मी काय करायला पाहिजे. नाही, नामाशिवाय मी राहू शकत नाही. अरे बाहेरून नाम घेऊ नकोस ना,
वैखरीने घेऊ नकोस आणि उपांश म्हणतात म्हणजे नुसतं म्हणजे मी घेतून मलाच ऐकू येतं हे फार चांगली अवस्था आहे. ओठात घेतलं जातं ते म्हणून तो ओठाच्या बाहेर वैखरीने घेऊ नकोस. उपांशुनी किंवा उपजीव्ह जिव्हेचा पूर्ण उपयोग न करता तसेही घेऊ नकोस. ओठ हलवूच नकोस. अरे मनातल्या मनात घे ते नाम जास्त सूक्ष्म आहे जास्त अंतरंगीचं आहे म्हणून जास्त शक्तिमान आहे. प्रल्हाद म्हणला हरकत नाही आणि त्याप्रमाणे तो आला आणि नंतर तू काय शिकलास म्हणल्यानंतर श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. मी आता विष्णूचं जप करत होतो नाम श्री विष्णवे नमः विष्णवे किंवा नारायण 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 आता मी स्मरण करतो आत हवं मला शिकवलं मग त्याचे हाल सुरू होतात. हाल आपण अनेकदा बघितलेले आहेत की सर्पानी दंश करायला हत्तीच्या पायाखाली तुडवायला उकळत्या तेलात टाकायला कड्यावरून ढकलून द्यायला सगळं सांगितलं पण प्रल्हादावर त्याचा काही परिणाम झाला नाही. शेवटी त्याची बाई त्याची बहीण आहे होलिका नावाची तिला वर मिळालेला अग्नीचा तिच्यावर प्रभाव होणार नाही पण शेवटी अग्नीची आपण काल बघितलं ना दाहिनी ही शक्ती आहे ना त्या शक्तीला जर प्रल्हाद आणि प्रल्हाद लादिनी शक्ती आहे आणि लादिनी हृदयाची शक्ती आहे लक्षात ठेवा. आल्हाद प्रल्हाद लाद मूळ शब्द आहे लादिनी शक्ती भक्तीची आहे आणि प्रल्हाद नाव आहे. ती त्याला मांडीवर घेऊन बसली म्हणाली पेटवा तुम्ही ही होळी म्हणजे आपण चिता पेटवा. तर शेवटी ती शक्ती महत्वाची आहे ना होलिकात सुद्धा होलिका ही शक्ती आहे. त्या शक्तीने सांगितलं हा लादिनी शक्ती जगली पाहिजे. प्रल्हाद आहे देवाचं काम करतोय देवाचं नाम घेतोय आणि ही राक्षसाची बहीण आहे. होलिका जळते होळी जळण्याच्या होळीच्या ज्या निर्निराळ्या कथा आहेत त्याच्या ती प्रल्हाद जिवंत राहतो. तोही प्रयोग फसल्यानंतर मग म्हणतो देव आहे कुठे तो म्हणतो नाही कुठे देव मला भेटेल केव्हा अरे नाही केव्हा देव आहे कसा अरे नाही कसा. तुझ्या माझ्यात सगळा आकार देवाचा आहे सगळा प्रकार देवाचा आहे सगळी स्थळं देवाची आहेत आणि मुख्य म्हणजे सगळी वेळ देवाची आहे. आत्ता मिळेल का हो. त्यांनी उन्मत्तपणे लाथ मारली स्तंभावर राजवाड्याच्या खांबावर कडकड कडकड असा आवाज झाला आणि नृसिंह प्रकटला. कडकडीले स्तंभ स्तंभ म्हणजे खांब गडगडीले गगन गडगडाट झाला तो खांब मोडल्यानंतर अवनी होत आहे कंपायमान. एकदम त्याला घेतला आणि मारलेला नाही आहे कारण त्यांनी वर मागितला होता आपल्याला वर माहीत आहे आपण त्याच्यावर विचारही केलेला आहे पण एक वर माग वर त्यांनी विचार करून मागितलेलं आहे. मला घरात मरण नको घराच्या बाहेर नको म्हणून उमऱ्यावर मारलेला आहे. मला दिवसा मरण नको रात्री मरण नको म्हणून संध्याकाळ व्हायची वाट बघितलेली आहे नृसिंहाने. एकदम घेतलं आणि मारलेलं नाही आहे. संध्याकाळ झाल्यावर त्याला घेतलंय आपल्या मांडीवर दडपून घेतलेलं आहे आणि त्याचं पोट फाडलेलं आहे नखानी फाडलेलं आहे. कारण नख हे शस्त्रही नाही आहे आणि अस्त्रही नाही आहे. नख हा शरीराचा भाग आहे. नख सजीवही नाही आहे आणि निर्जीवही नाही आहे. सजीव आहे कारण उपटल्यानंतर दुखतं आणि निर्जीव आहे कारण कापताना रक्तही येत नाही आणि दुखतही नाही. म्हणजे त्यांनी जे जे काही सांगितलं जमिनीत मरण नको पाण्यावर नको जमिनीवर नको आकाशात नको म्हणून मांडीवर घेतलेलं आहे. मांडी म्हणलं तर वरती आहे म्हणलं तर पाय टेकलेले आहेत जमिनीला. सगळ्या त्यांनी ज्या अटी सांगितल्या होत्या मृत्यूच्या त्या सगळ्या पूर्ण करून त्याला मारलेलं आहे. त्याच्यासारखं मरण भागवत ग्रंथ म्हणतो दुसऱ्या कोणालाही नाही. हा महाविष्णू आहे त्या महाविष्णू त्यांनी द्वेष केलेला आहे आतून प्रेम करतो तो आतलं प्रेम आहे. त्याला विरोधी भक्ती म्हणलेलं आहे आणि मांडीवर मरण आलेलं आहे. महाराजांना तुमच्या मांडीवर मरण यावं रामासमोर म्हणून गोंदवलेला माणसं जायची आणि अशी महाराजांच्या मांडीवर मेलेली आहेत ना माणसं. इथे मांडीवर मरण आलेलं आहे त्या महाविष्णूच्या असं मरण नाही दुसऱ्याला. आणि हा नृसिंह पुढे काय बघा तडतडली नक्षत्रे पडतात ही जाणं आकाश कापलेलं आहे धरणी कंप झालेला आहे गडग तो स्तंभ कडकडलेला आहे. उग्र रूपे प्रकटे तो सिंहवदन. सिंहवदन म्हणजे सिंहाचं तोंड असलेला. जयदेव जयदेव जय नरहरी राया. राया म्हणजे राजा. आरती ओवाळू महाराज वर्या. 21 स्वर्गमाळा डळमळती कैसे. या स्वर्गमाळा म्हणजे सांगितलेल्या आहेत. सात म्हणतात ना नरक आहेत सात भुवन आहे चतुर्दश भुवन आहेत सप्त स्वर्ग आहेत काही ठिकाणी 21 स्वर्ग सांगितलेले आहेत. या संख्या आहेत त्यांची नावंही आहेत आणि ती नावं स्पष्ट करणारी पुराणात कथानकं सुद्धा आहेत. पण 21 स्वर्गमाळा म्हणजे अगदी वरपर्यंत डळमळती कैसी. सगळा स्वर्ग सगळे लोक डळमळायला लागले डगमगायला लागले आणि मग कैलासी शंकर दचके मानसी. शंकर तांडवाला शंकराच्याकडे त्रिशूल आहे शंकराच्याकडे नेत्र आहे पण नरसिंहामुळे कैलासच्या वेळेला असा व्हायला लागला. त्यावेळेला कैलासी शंकर दचके मानसी चंद्र सूर्य दोन्ही लोपती प्रकाशी.
हे काय आहे, ग्रहणापेक्षा भयंकर आहे आणि म्हणून केलेलं आहे. ब्रह्म याच्या वाटे अभिनव चित्तासे. ब्रह्म म्हणतो हे काय अद्भुत आहे, आम्ही कधीच असा प्रलय बघितलेला नाही. म्हणून 21 स्वर्गमाळा डळमळती कैसी, ब्रह्म याच्या म्हणजे ब्रह्मदेवाच्या वाटे अभिनव आश्चर्य चित्तासी, चंद्र सूर्य दोन्ही लोपती प्रकाशी, कैलासी शंकर दचके मानसी, जयदेव जयदेव जय नररी राया, आरती ओवाळू महाराजवर्या. शेवटी काय, थर थरती त्या जटा. त्याला एवढा राग आलेला आहे, एवढा लहान माझा भक्त आणि त्याला तू त्रास देतोस. ध्रुवाचं वय 5, तर भक्ताच्या प्रल्हादाचा 8 ते 10, मुलगा आहे तो किशोरावस्थेतला, त्याला तू त्रास दिला. त्याच्या जटा म्हणजे आयाळ, आयाळ थरथर कापते, जिव्हा लळलळीत, जीभ बाहेर आलेली आहे, रक्त प्यायला तयार झालेली आहे ती. तीक्ष्ण नखानी तो दैत्य विदारेल, ही प्रतिमा पाहून घ्या तुम्ही. तीक्ष्ण नखानी, सिंहाची नख आहे ती, आणि प्रतिमा पोट फाडतो त्याचं, एवढं विष झालेलं आहे पोटात. एक तुम्हाला मी सहज उदाहरण सांगतो, डॉक्टर भडकमकरांची आठवण सांगितली जाते. फलटणला गेले होते, कारण अनेक संस्थानिक त्यांचे शिष्य हे पेशंट्स होते, रुग्ण होते. तर तिथे गेल्या गेल्या त्यांना धन्वंतरीच समजायचे, देवावतार अक्षरशः, वृत्ती न काय किंवा हे काय, त्यांचे एकादशीला जाणं आळंदीला काय, पंढरपूरला काय, हे चुकलं नाही त्यांचं. पण एक लक्षात घ्या की ते गेले राजाच्या त्या दरबारातच, म्हणूया ना, ते राजे फलटणचे एक बाई आली धावत, तिच्याकडे एक बालक होतं, इन्फंट आपण ज्याला म्हणतो ते. आणि ती म्हणाली हे बघाव, त्यांनी डोळे फिरवले, थंड पडायला लागले. त्यांनी नाडी बघितली, त्यांची नाडी परीक्षा डॉक्टर भडकमकरांची खूप चांगली होती, नाडी परीक्षा. ती नाडी पाहिली आणि म्हणाली की नाही हे गेलंय. एक सांग, तू काय करत होतीस? म्हणाली मी दूध पाजत होते. त्याला दूध पाजण्यापूर्वी काय करत होतीस आणि दूध पाजताना तुझ्या मनात कोणते विचार होते? ती म्हणाली दूध पाजण्यापूर्वी शेजारणीशी माझं एवढं भांडण झालं, शिव्या कमी पडल्या म्हणून मी तिच्या झिंज्या ओढल्या, झिंज्या म्हणजे केस ओढले अत्यंत, कारण नंतर बाळ रडायला लागलं म्हणून आले. आणि तसंच तुझं तळपट झालं पाहिजे, तुझं वाटतळ झालं पाहिजे, सत्यानाश झाला पाहिजे, तू निसंतान झाली पाहिजे. निसंतान झाली पाहिजे इतके विचार तुझ्या मनात होते दूध पाजताना? अगं तुझ्या दुधाचंच विष झालं, याला कोणी नाही वाचवू शकणार बघा. म्हणून जेवताना वाटतील त्या विषयावर बोलू नका, वाटतील ते विचार मनात आणू नका. हे जे सगळं सांगितलं जातं, कारण शेवटी अन्नाचं अमृत होणार आहे माझ्या मनातल्या विचारांनी. केवळ पचन संस्थेनी नाही आहे, तो देहाचा भाग आहे. देहापेक्षा जास्त चैतन्य मन बुद्धी चित्त आत्मा हा जो प्रकार आहे ना तिथे, आणि तिथे आपण सावध राहायला पाहिजे. म्हणून सांगितलेलं आहे तीक्ष्ण नखानी तो दैत्य विदारित, आणि त्या इतकं त्याचं ते रक्त विषारी झालं होतं की त्याची नख आहेत ना दाह सुरू झाला, इतकी आग त्याच्या सगळ्या देहातून येते. पण नकासा तो सिंह आहे ना गर्जना करायला लागला. लोक म्हणायला लागले काय झालं, राजवैद्य आले. आणि ते म्हणाले ते विष आपल्या राजाच्या पोटात त्या विष्णूच्या द्वेषामुळे जे झालेलं होतं, त्या विषाचा दाह तो जहरी प्रभाव पडलेला आहे नृसिंहाच्या या नखांवर. मग काय करा, उंबराची फळं घेऊन या. उंबर म्हणजे आपण कोकणीत ज्याला रुमड म्हणतो, किंवा औदुंबर, किंवा उंबराचं झाड, त्याची जी फळं पडलेली असतात ती आणली आणि त्याच्यात त्यांनी नख खुपसली आणि त्याला जरा बरं वाटलेलं आहे, पण तरी अजून ज्वाला थांबलेला नाही आहे, कारण तो आवेश आहे ना मारण्याचा. मग लक्ष कोणा जवळच जायला तयार नाही. नारद म्हणाले नाही बाबा, असलं रूप मी बघितलेलं नाही आहे. लक्ष्मीला बोलवतात, लक्ष्मी म्हणले त्यांना शांत करा म्हणजे मी जवळ जाईन. अगं वेडे, त्यांना शांत करायलाच तुला बोलवलेलं आहे. नाही नाही नाही, हे रूप मी बघितलेलं नाही. प्रल्हाद विचारतो तुमचं काय चाललेलं आहे, एवढंच ना मी जातो ना. अरे गेल्यानंतर तो कौतुकानं प्रल्हादाकडे बघतो आणि म्हणतो की भक्ता माझ्या मुला बालका क्षमा कर मला, कारण याईला मी उशीर केला. त्यांनी उशीर केलेला नाही जेव्हा त्याचा मृत्यू होता तेव्हाच, पण तुझे किती हाल केले हे मला कळत होतं रे, पण मला क्षमा कर मी उशीर केला म्हणून. हे पहिलं नृसिंहाचं वाक्य. हळूहळू ती आग शांत व्हायला लागली आणि नंतर तो म्हणतो ते लक्षात घ्या, अरे माझ्याकडे काहीतरी माग, तू जेवढं मागशील ना तेवढा माझा हा दाह आहे, हे ज्वलन आहे ना ते कमी होईल, या ज्वाला शांत होतील. आणि मी आपण म्हणतो ना मला मला सुद्धा जरा बरं वाटेल. तो म्हणतो मला काही नको. तो म्हणतो काही नको मी तुला देऊ कसं रे? नाही मला काही मागण्याची कधी बुद्धीच देऊ नका. अरे हे नका मी देऊ कसं रे, काहीतरी पॉझिटिव्ह माग.
तो नकोच म्हणतोय वणिक वृत्ती आहे का ही, त्यांनी प्रश्न विचारलाय. वणिक म्हणजे वाणी, मी तुझं नाम घेतो तू त्याच्या बदल्यात तुम्हाला मागायला सांगतोय, हे बार्टर आहे का, एक्सचेंज आहे, पैसे दे आणि एवढं घे, जास्त देणगी द्या, देवाचे जास्त आशीर्वाद मिळवा, असं काही आहे काय? नाही आहे. एखाद्या वेळेला जास्त तास अभ्यास केला तर पर्सेंटेज वाढेल, पण जास्त नाम घेतलं आणि आज सगळे विकार तेच आहेत, दोष तेच आहेत, काय देव पावणार आहे आपल्याला, असं देवाची भक्तीचं प्रमाण नाही सांगतायत. तर अशा वेळेला तो प्रल्हाद म्हणतो, तुला खरंच बरं वाटेल का रे मी काही मागितलं तर, सकारात्मक मागितलं तर, पॉझिटिव्ह, की जे तुला देता येईल. तो म्हणला, हो दे रे. तो काय मागतो त्याच्या आधी मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो की वर्किंग वुमेन, त्यांना मूल होतं, अंगावर पाजतात हल्ली, अंगावर पाजणं ते पहिल्या काही दिवसातलं मूल हे त्याची पुढची इम्युनिटी सध्या करतोय ना त्यासाठी आवश्यक असतं. म्हणून आता ब्रेस्ट फीडिंग, आईनी मुलाला आपलं दूध पाजणं हे सगळ्यांना मान्य झालेलं आहे. पण ते दूध जमत जातं ना, पहिले 2-3 महिने, हल्ली 6 महिने असेल, किंवा चाइल्ड केअर लीव म्हणून 2 वर्ष असेल, तेव्हा प्रश्न येणार नाही. पण काही गरीब वगैरे बायका आहेत मजुरीवर काम करणाऱ्या, डेली वेजेसवर, त्या किती दिवस थांबणार आहेत? त्या मुलाला पाजण्यासाठी, त्यांच्या शरीरात दूध होण्यासाठी त्यांना खाल्लं पाहिजे, आणि त्यासाठी 10-1 दिवसानंतर ती बाई कामाला जाते, परत पाट्या वगैरे उचलते, मनात कायम मूल आहे, हे अनुसंधान आहे त्या माऊलीचं. तर विचार करा, ती ज्या वेळेला हे करते त्यावेळेला दूध साठवून राहतं, आणि मुलं तर जवळ नाहीत, म्हणून क्रेशे, जे पाळणाघर नावाचा कन्सेप्ट या इंडस्ट्रीयल वर्कर्ससाठी निघालेला आहे, की तुला मधली सुट्टी आहे ना, त्यावेळेला तू मुलाला पाज आणि तुझ्या मुलाला आम्ही दिवसभर सांभाळतो, जाताना घेऊन जा. आल्यानंतर किती चांगली कल्पना आहे, आज त्या पाळणाघराचा सगळा कमर्शियल झालेला आहे, हरकत नाही, पण काळजी तरी घेतली जाते त्यांची. पण हे साठलेलं दूध असतं, ते छातीत तिला एवढा त्रास देत असतं. घरी गेल्यानंतर मूल ज्या वेळेला दूध प्यायला लागतं ना, त्यावेळेला मुलालाही आनंद आहे, त्या मातेलाही आनंद आहे, हे लक्षात ठेवा. मुलाची पुष्टी म्हणजे पोषण होतं, आईची तुष्टी म्हणजे तोषण, आईला संतोष होतो, इतकं शांत त्याला वाटायला लागतं. हे मी उदाहरण दिलेलं आहे. तसं नृसिंह म्हणतो, माझ्याकडून मागून घे, तरच माझं हे असह्य होणारं तेज कमी होणार आहे. मग तो म्हणतो की जिथे तुझं नाम घेतलं जातं आणि जिथे तुझी भक्ती केली जाते, कथा सांगितली जाते, त्या कथामृत आणि नामामृत जिथे चालू असेल, तिथे जे लोक असतील त्या सत्संगात, त्यांना तू तुझा अनुभव दे, त्यांना काहीतरी दैवी अनुभव येऊ दे, अकारण आनंदात राहू दे, अकारण समाधान त्यांना मिळू दे. कारण आलं की ते सुखदुःख झालं, कशावरी अवलंबून आलं की ते सुखदुःख, आनंदाला काही अवलंबन नाही, ते कशावरी अवलंबून नाही. आनंद कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहता येत ना, लक्षात ठेवा. इवन ऑन युअर डेथ बेड प्रचंड वेदना होत असल्या तरी यू कॅन स्माईल, यू कॅन मॅनेज टू स्माईल. ठरवलं तर आपल्याला हसता येतं आणि ठरवलं तर आनंदात राहता येतं. आणि ह्याच आजच्या विषयाचा आपण शेवट करणार आहोत. शेवटी त्यांनी काय सांगितलं की नाम घ्या आणि कथा ऐका. आपण जो श्लोक म्हणतो ना आपल्या वांतेच्या आश्रमाला, न लिहिलेला श्लोक आहे, मत चित्ता मत गत प्राणा, अनेकदा उल्लेख झालेला आहे. काय सांगितलेलं आहे, माझे भक्त त्यांचं चित्त आणि जाणारा प्रत्येक प्राण त्या चित्तात जातो, माझ्या चित्तात. श्रीराम जय, किंवा घेतला श्वास, श्रीराम जय राम, जय जय राम महाराज, महाराज घेतला नाम, राम महाराज, राम महाराज, हा गेला तो रामाला, अकाउंटला लागला तो. मत चित्ता मत गत प्राण त्यांनी सांगितलेलं आहे. आणि रमंती तुश्यंती बोधयंत परस्परम, नुसतं काही नाम घेत नाही, त्याच्या चेहऱ्यावरून मला समाधान वाटतं, अरे त्याला केवढे प्रॉब्लेम्स आहेत, त्या मनाने मला काही नाही आहे, लक्षात ठेवा. काहीही चमत्कार करतो पण तो त्याच्यामुळे आहे हे मी समजून माझी उपासना वाढवली पाहिजे. एक जण सांगत होता की ज्याला आपण युरिनरी स्टोन म्हणतो, मूतखडा, तो झालेला होता आणि मोठा 10 मिलीमीटरचा MM चा मोठा, ऑपरेशन करावं लागणार होतं आणि ऑपरेशन तर नको. बार जणा प्रार्थना केली, नाम घेतलं उत्कटपणे आणि तो फ्लश आउट झाला, विश्वास नाही बसला. विचार करा, हे तो म्हणतो केवळ महाराजांमुळे, केवळ नामामुळे, केवळ भक्तीमुळे. हे जमतं ना? आणि हे आपल्यातलीच माणसं आहेत ना, आपल्यापेक्षा जास्त दुःख त्यांच्या जीवनात आहे, मग आपण का नाही नाम घ्यायचं?
नाम घेऊया आणि तेच नृसिंहाला सुद्धा हवं आहे. नामधारी प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी तो हिरण्यकशिपूला मारायला आला नाही, पण प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी त्याला हिरण्यकशिपूला मारावं लागलं म्हणून आणि त्यालाही आपल्या मांडीवर मारून त्यालाही मुक्तीच दिली हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला महाराजांचं एकच उदार वाक्य सांगतो आणि थांबतो, ज्या वेळेला हिरण्यकशिपूला मांडीवर धरला, गच्च मांडीवर दाबला आणि नखानी जीभ बाहेर काढून तरी सुद्धा दोन हातांनी नमस्कार करायचं सोडून हा राक्षस तलवारीकडे हात नेतो हे करण्यासाठी, म्हणाले केवढा अहंकार आहे आणि केवढं अज्ञान आहे. आपण या अहंकारातून आणि अज्ञानातून बाहेर पडण्यासाठी या नृसिंहाची आणि आपापल्या सद्गुरूंची प्रार्थना करूया. नको अहंकार, नको अज्ञान. श्याम.